नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण या ड्रेसिना महात्मा या झाडाविषयी बोलणार आहोत रोप आहे हे आणि कुंडीमध्ये लावलेलं ला आहे तुम्ही याला जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता जमिनीमध्ये जर लावलं तर दोन अडीच फुटापेक्षाही उंच होतं हे आणि छान दिसतं जमिनीमध्ये सुद्धा कुंडीमध्ये सुद्धा याची वाढ छान होते हे आता दीड पावणे दोन फुटाचं रोप आहे आणि याची उंची मेंटेन करायची म्हटलं तर मी इथून कट करून याची कटिंग लावू शकते सहा ते सात इंच कटिंग याची लावली तरी सुद्धा रुजते पण कटिंग लावताना आपल्याला कटिंग नेहमी पावसाळ्यामध्ये लावायचे असते आता हिवाळा आहे आणि हिवाळा ह्या रोपाचा डॉर्मन्सी काळ असतो आणि या काळामध्ये त्यामुळे कोणतंही खत वगैरे याला आपण या दिवसांमध्ये द्यायचं नाही आहे याला लकी प्लांट असं सुद्धा म्हणतात इथं तुम्ही पाहू शकता इथं तीन रंगांमध्ये याची पानं असतात खरं तर ड्रेसिनाच्या खूपशा व्हरायटी आहेत त्यातली ही एक व्हरायटी आहे आणि या व्हरायटीमध्ये मध्ये एजेस याच्या गुलाबी असतात आणि मध्ये पिवळ्या रंगाचा एक पट्टा तयार होतो पण जसं जसं रोपाची पानं थोडी जुनी होत राहतात तसं तो पिवळा पट्टा दिसायला लागतो जेव्हा नवीन पानं येतात तेव्हा तुम्ही इथं पाहू शकताय जर कॅमेरामध्ये दिसत असेल तर ह्या गुलाबी रंगाच्या अशा एजेस याला यायला लागतात आणि खूप छान दिसतं हे रोप इथं जास्त चांगलं दिसेल तुम्हाला पहा ह्या गुलाबी रंगाच्या एजेस येतात छान दिसतं हे आणि आ... याला पानं प्रोड्यूस करणारं रोप असल्यामुळं शक्यतो नायट्रोजन युक्त खतं घालायची पण खतं घालताना आपण फेब्रुवारी आणि सप्टेंबर खतं द्यायची असतात ही जी काही इंडोर रोपं असतात किंवा शोभेची जी झाडं असतात त्यांना जास्त खताची अजिबात गरज नसते खूप जास्त खतं घातली तर आपली रोप ही खराब होऊ शकतात आता हिवाळा असल्यामुळं याची पानं पाहताय तुम्ही कशी ही कोपऱ्यामध्ये अशी करपायला लागली आहेत ही पानं अशी करपत असली की आपण यांना असं थोडस कट देऊ शकतो कारण डायरेक्ट पान जर काढलं तर आपलं विद्रूप दिसेल रोप तर मग असं याला छान आकार देऊन कट करायचं जेणेकरून तो करपलेला किंवा खराब झालेला पानाचा भाग सुद्धा निघून जाईल आणि रोप सुद्धा आपलं छान दिसेल तर पाहताय असं छान आकार द्यायचा सगळी अशी कट झालेली हिवाळ्यामध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम येतो हे पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटतं पण याला ठेवताना आपल्याला सावलीमध्ये ठेवायचं असतं डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलं तरी सुद्धा आपलं रोप खराब होतं स्पेशली जेव्हा आपण कुंडीमध्ये लावतो तेव्हा जेव्हा ही रोपं जमिनीमध्ये लावलेली असतात तेव्हा त्यांना तितक्याशा काळजीची आवश्यकता नसते कारण कोणतीही रोपं जमिनीमध्ये लावली की त्यांची मुळं खोलवर गेलेली असतात आणि ती आपली स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात मुळं छान सेट झालेली असतात सक्षम झालेली असतात कमी अधिक प्रमाणात पडलेलं पाणी वगैरे ते इकडं तिकडं पसरून रोपं आपली जगतात पण कुंडीमध्ये जास्त पाणी जास्त खत या या सगळ्या गोष्टींचं आपल्याला लक्ष द्यावं लागतं नाही आपली रोप खराब होतात याची सात ते आठ इंचाची कटिंग जरी लावली तरी सुद्धा ही छान येते आणि याचं रूट बाउंड वगैरे लवकर होत नाही जी शोभेची झाड असतात त्यांची वाढ खूप हळू होत असते त्यामुळे रूट बाऊंड यांचं पटकन होत नाही आणि रूट बाउंड जरी झालं तरी यांना लगेचच रिपोर्ट करायचं नसतं पाच सहा वर्ष तरी एक झाड एका कुंडीमध्ये ठेवायचं असतं याला मी सात इंचाची कुंडी दिलेली आहे आणि सात इंचाच्या कुंडीमध्ये हे रोप लावलेलं आहे इथं जेव्हा मी आणलं होतं तेव्हा हे एकदम छोटुकलं रोप होतं आणि ही एक फांदी होती पण जास्त पाणी दिल्यामुळं ती फांदी माझी खराब झाली मग ती कट केल्यानंतर इथं सुकली आहे आणि ही एकच फांदी वाढती आहे तर आता या पावसाळ्यामध्ये याची मी कटिंग करणार आहे आणि याची पुन्हा दुसरं रोप तयार करणार आहे जेणेकरून यालासुद्धा जास्त फुटवे येतील आणि हे जे नवीन माझ्या कटिंगमुळं तयार झालेलं ला, रोप लागू शकतं तर जर या दिवसांमध्ये काही बऱ्याच ठिकाणी रोपांची कटिंग करतात तर तुम्हाला जर असं कुठं रोप मिळालं तर तुम्ही त्याची कटिंग नक्की आणा आणि लावा किंवा मग बॅग नर्सरीमध्ये तर मिळतातच रोपं तुम्ही ती रोपं घेऊ शकता नर्सरीमध्ये ही रोप दोनशे अडीचशे रुपयापर्यंत मिळू शकतात आता दोन वर्षाचं रोप आहे माझं आणि किती छोटुकल पाहताय तुम्ही आणलं तेव्हा दोन फांद्या होत्या आता एकच फांदी राहिलेली आहे जनरली जास्त होतात पण माझ्याकडं कमी झाली आहे कारण पाणी जास्त दिल्यामुळे हे खराब झालं होतं माझ्याकडून त्यामुळे पाण्याचं आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे इनडोर प्लांटला आणि स्वच्छ करायचं म्हटलं तर जेव्हा आपण आतमध्ये ठेवतो घरामध्ये तेव्हा याला पाण्याचा स्प्रे को केला तर ह्याच्यावरची धूळ नियमित धुवून जाऊ शकते किंवा मग सरळ एखादं सुती किंवा कॉटनचं कापड घेऊन तुम्ही याची पानं असं हातामध्ये धरून असं असं पान हातामध्ये धरून असं छान पुसून घेऊ शकता कमीच पानं असतात याची त्याच्यामुळं आपण एक एक पानसुद्धा पुसलं तरीसुद्धा काही एवढं वेळ जात नाही छान होतात पानं आणि याला वर्षात दोनदा खत घालायचं फेब्रुवारीमध्ये आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बाकी दोन महिन्यातून तीन महिन्यातून कधीतरी लिक्विड खत दिलं तरी चालेल आणि याच्या पानांवरती मात्र स्प्रे आपण करायचा जर घरातमध्ये ठेवलं असेल किंवा बाहेर ठेवलं असेल स्प्रे खूप गरजेचं आहे कारण अशी जी शोभेची झाडं असतात ती आपल्या पानांमार्फत जास्त काम करत असतात मुळांपेक्षा पानांमार्फत खत घेणं हवा घेणं ही कामं पानांमार्फत जास्त होतात तर कधीतरी तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये एक छोटासा चमचा कच्चं दूध घालून याच्यावरती स्प्रे करू शकता किंवा मग इप्सम सॉल्ट स्प्रे करू शकता अशी जी काही घरगुती खतं असतात कांद्याचं पाणी वगैरे जर बाहेर ठेवलं असेल तर तुम्ही स्प्रे करू शकता मातीत द्यायचं नाही तुम्हाला माहिती अशा ज्या शोभेच्या झाडांना जर, शो जर जास्त कांद्याचं पाणी दिलं तर त्यांना फुलं वगैरे येऊ शकतात तर फुलं येणं अशा रोपांना चांगलं समजलं जात नाही रोपाची वाढ खुंडते मग कधीतरी असं कीटकनाशक म्हणून जर कांद्याचं पाणी दिलं तरी चालेल पण रेग्युलर बेसिसवर कांद्याचं पाणी कधीही शोभेच्या झाडांना ना द्यायचं नाही नाहीतर आपल्या रोपांना फुलं येतात आणि खराब होऊ शकतं आपलं झाड तर अशी खतं तुम्ही लिक्विड खत म्हणून महिन्यात कधीतरी देऊ शकता आणि स्प्रे मार्फत तुम्ही पंधरा दिवसांनी किंवा तीन आठवड्यांनी किंवा महिन्यात एकदा जरी स्प्रे केला खताचा तरी चालेल आठवड्यांनी मात्र साध्या पाण्याचा स्प्रे केला तर याच्यावरची धूळ वगैरे सगळी निघून जाते स्वच्छ होतं झाड आणि फोटोसिंथेसिसचं काम चांगलं करू शकतं फोटोसिंथेसिस चांगलं झालं तर आपल्या झाडाची वाढ चांगली होते याला मिलीबग होत असतं आणि कोळ्याची जाळीसुद्धा होतात हे जी शोभेची झाडं असतात ह्यांना असं इथं मध्ये दाट असतं त्यामुळं कोळ्याची जाळी जी असतात ती पटकन याच्यावरती अटॅक करतात आणि मिलीबगचा सुद्धा अटॅक याच्यावरती होत असतो त्यामुळं तुम्ही नियमित जसं इतर झाडांना करता तसं या झाडांना सुद्धा नियमितपणे कुठल्या ना कुठल्या घरगुती कीटकनाश नाशकाचा फवारा नक्की करायचा जास्तीत जास्त आपण फवारानेच हे झाड वाढवायचं असतं मातीमध्ये मा खत शेणखत वगैरे देऊ शकता पण वर्षात दोनदा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं एरवी ह्याला काही खतांची गरज नसते